वास्तुशास्त्र कोरफडीबद्दल काय म्हणतंय ते जाणून घेऊया. वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीत ऊर्जा असते असं सांगितलं जातं. वास्तुशास्त्रानुसार केवळ घरात ठेवलेल्या वस्तू नाही तर झाडं वनस्पतीमध्ये सुद्धा एक प्रकारची ऊर्जा असते. कधी ती ऊर्जा सकारात्मक असते तर कधी नकारात्मक. कोरफड फक्त आरोग्यासाठीच फायदेशीर आहे असं नाही तर वास्तूमध्ये सुद्धा त्याचे विशेष लाभ आहेत. कोरफड ही एक सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारी वनस्पती आहे. तसं तर काटेरी वनस्पती कुठल्याही घरात ठेवू नये असं वास्तुशास्त्र सांगतं. त्याला अपवाद मात्र कोरफड आहे, कारण कोरफड ही प्रगतीमध्ये येणारे अडथळे दूर करते. कोरफडीशी संबंधित काही वास्तू टिप्स आहेत, त्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या घरातल्या अडचणी दूर होतात, तुमच्या प्रगतीमध्ये येणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होतात. घरामध्ये कोरफड लावणं वास्तूनुसार खूपच शुभ मानलं जातं. हे रोप घरामध्ये लावल्याने सौभाग्य वाढतं. घरामध्ये यश प्राप्ती हवी असेल तर कोरफड अवश्य लावावी. कोरफडीमध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्यासाठी खूप मोठी शक्ती असते. म्हणूनच तर घरात कोणाला नजर लागली असं वाटत असेल तर त्या व्यक्तीवरून 7 वेळा कोरफड फिरवून ती कचऱ्यात टाकावी, आणि याने नजर दोष जातो असं म्हणतात. हे सगळं करत असताना कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या मंत्राची सुद्धा आवश्यकता नसते. त्यामुळे तर हा उपाय अगदी कोणीही करू शकते. कोरफडीच्या रोपाला जास्त पाणी द्यायची गरज नसते, त्यामुळे हे झाड अगदी थोड्याशा पाण्यात आणि हवेवर जगू शकतं. म्हणूनच तर कोरफडीचं लहानसं रोप सुद्धा तुमच्या घराच्या दाराच्या चौकटीच्या वरच्या भागाला बांधलं तर घरात अशुभ शक्ती प्रवेश करत नाही, म्हणजे घरात नकारात्मकता येत नाही. त्याचबरोबर घरात जर काही वास्तुदोष असेल तर तो निघून जातो. फक्त इतकंच नाही बरं का, कोरफड लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा उपयोगी आहे. कशी? घरामध्ये कोरफडीची लागवण केल्याने प्रेम, प्रगती, पैसा, पदोन्नती आणि प्रतिष्ठा सुद्धा वाढते. पण हे सगळं कधी मिळतंय? तर हे रोप कोणत्या दिशेला लावले हे जाणून घ्या आधी. वास्तुशास्त्रानुसार प्रगतीसाठी पश्चिम दिशेला कोरफड लावणं उत्तम आहे. याशिवाय घराच्या आग्नेय कोपऱ्यात ही कोरफड लावू शकता. त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल. घरातील सकारात्मक ऊर्जा वाढली की घर प्रसन्न होतं. घर प्रसन्न झालं की घरातल्यांची मनं प्रसन्न होतात, आणि प्रसन्न मनामध्ये प्रसन्न घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. त्याचबरोबर घरातलं वातावरण सुंदर आणि सकारात्मक बनलं तर आपलं आयुष्यही सुंदर बनतं. कोरफड घरामध्ये लावल्याने घरातील सदस्यांमध्ये परस्पर शांती राहते, प्रेम राहतं. कोरफड लावल्याने घरात धनाची आवक टिकून राहते. कोरफडीच्या वापराने आरोग्यही चांगलं राहतं. ही वनस्पती पूर्व दिशेला लावल्याने मनशांती मिळते. कोरफड घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून मात्र दूर ठेवा, म्हणजेच घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात लावू नका. त्यामुळे त्याचे अशुभ परिणाम होऊ शकतात. घराच्या बाल्कनीत किंवा बागेत कोरफडीचा घर ठेवणं वास्तुशास्त्रानुसार चांगलं असतं. त्याचा वापर केल्याने नकारात्मकता निघून जाते. कोरफड हे धन आणि समृद्धीचे प्रतीक मानलं जातं. त्याचा वापर केल्याने आर्थिक स्थैर्य येतं. कोरफड वनस्पतीच्या काळजीमध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे आपण त्याला आवश्यकतेपेक्षा पाणी देऊ नका. या झाडांना फारच कमी पाणी लागतं. जास्त पाणी दिल्याने त्याची पानं पिवळी पडतात आणि रोपांची व्यवस्थित वाढ होत नाही. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.